कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. ताई, मग अशी जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतीस? खरं तर माझंच चुकलं. तुझं बाळ गेलं म्हणून मी माझं बाळ घेऊन आली तुझ्याकडं, तुझ्या मांडीवर दिलं, तरी पण तू तशीच वागलीस. तशीच म्हणजे? घरातले सगळे वागतात तशी. कुणीच माझ्या बाळाला जवळ घेत नाही, कल्लाड करत नाही त्याच. ताई, तुम्ही एकदा तरी विचार केलाय का घरातले सगळे असे का वागत असतील याचा? आजचं नाही हे, सगळ्यांना फक्त तुझंच कौतुक असत, बाकी कोणाचंच नाही. ताई अहो, असं नाहीये. असं नाही तर मग कसं आहे? हा कसं आहे मग? तान्या बाळाला पण जवळ करत नाही म्हणल्यावर? ताई अहो, हे बाळ ना बाळ बाळ काय? हा काय बाळ? नाही नाही, तुम्ही शांत व्हा, मी काय म्हणते ते ऐकून घ्या ना तुम्ही. तू माझ्या बाळाकडे अशी का बघत होतीस? यांना आता खरं काय ते सांगताच येणार नाही. खरं सांगायच्या पलीकडे गेल्यात त्या. अहो ताई, मी हे म्हणत होते की आपण बाळाला लस देऊया का? लस दिली पाहिजे का नाही बाळाला? का काय नाही झालं माझ्या बाळाला? हा काय नाही झालं? नाही नाही, असं नाही, म्हणजे काहीतरी झालंय म्हणून नसते लस द्यायची. बाळाला पुढे काही आजार होऊ नये म्हणून आत्ताच लस द्यायची असते. म्हणून म्हणते लस देऊया ना बाळाला. माझं मी बघते. ऐका ना माझं, अहो असं नका करू. मला खरंच बाळाची काळजी वाटते हो. आणि तुम्हीच आत्ता म्हणलात ना मग अशी का हे बाळ तुझंच आहे म्हणून समज. म्हणून म्हणते आपण बाळाला लवकरात लवकर लस दिली पाहिजे. आपण जाऊ एका हॉस्पिटलमध्ये. हा तुझं म्हणलं म्हणून तुझं होत नाही बाळ. बाळ फक्त माझंच आहे. हा नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. तुला काय म्हणायचं आणि काय नाही ना ते चांगलंच कळतंय मला. ताई अहो, त्या म्हणी मावशींनी ना तुम्हाला काहीतरी भरवलंय अहो. तुम्ही एकदा माझं ऐकून घेता का? आता म्हणी मावशीवर घसरू नकोस तू. खरं तर त्यांनीच केलंय फक्त माझ्या बाळाचं, बाकी कोणीच नाही केलं. हा ताई, त्यांचा हेतू वेगळा आहे. मला तुमची आणि बाळाची काळजी वाटतेय तुमच्या दोघींची. ए अपर्णा, तुला एकदा सांगितलं कळत नाही का ग? आणि माझ्या बाळाचा विचार करायला मी समर्थ आहे. हा तू नको सांगूस मला. तुझ्या डोक्यात काय चाललंय ना ते कळतंय मला. आणि एवढं जर तुला कळत असं तुझ्या. ताई हे बघा, तुम्ही शांत व्हा बरं आधी. ए आता तू माझं ऐक. तू जा बाहेर, जा बाहेर येतनं, नको थांबूस इथं. आणि सारखं सारखं तेच तेच काय सांगतेस ग मला? ताई हे बघा, हे ना माझ्या बाळाकडे असं बघायचं नाही. बघायचं नाही, जा तू इथनं. अहो मी जाते. तू जा इथनं, जा. ऐक, तू माझ्या बाळाबद्दल एवढा काय विचार करतेस ना ते चांगलं कळतंय मला. पण तुझं बाळ गेले आणि हे फक्त माझं बाळ आहे, त्यामुळे तू माझ्या बाळापासून लांब राहायचं. तुझी सावली पण माझ्या बाळावर नाही पडली पाहिजे अजिबात, कळलं? चल जा इथनं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.